पूरग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत मिळणार. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय तर सरकारचा निर्णय फसवा आणि धुळफेक करणारा, अजित पवारांची टीका. राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप लांबणीवर पडण्याची शक्यता. सर्व मंत्र्यांकडून प्रत्येकी 2 ते 3 खात्यांचे पर्याय मागितल्याची सूत्रांची माहिती. राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर. 12 ऑगस्ट ऐवजी 22 ऑगस्टला सुनावणी. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या वाढीव 10,000 कोटींच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. मेट्रो 3 प्रकल्पाचा खर्च पोहोचला 33,000 कोटींवर. यशोदा आणि वर्धा नदीला पूर. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला पुराचा वेढा. 220 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडले. तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का. विधिमंडळ कामकाज समितीमध्ये ठाकरे गटाच्या सदस्यांऐवजी शिंदे गटाच्या सदस्यांची नेमणूक. देशाचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड घेणार शपथ. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देणार पद आणि गोपनीयतेची शपथ. आणि भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण रक्षाबंधन. आज प्रेमाचा रेशमी धागा भावाच्या मनगटावर बांधून बहीण भावाकडून घेते रक्षणाचं वचन.